संजय राऊत बोलताय, थेट जाऊयात. मी आताच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं निवेदन ऐकत होतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात किंवा मुंबईतल्या मोर्चाला परवानगीचा अर्थ येणार नाही देण्यासंदर्भात. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर यांनी हे असं स्पष्ट सांगितलं असेल तर आम्हाला अडचण वाटत नाही. राज्याचे गृहमंत्री हे लोकशाहीला मानणारे गृहस्थ आहेत. आणीबाणी विरुद्ध तरुण वयात त्यांनी संघर्ष केलेला आहे असं ते नेहमी सांगतात आणि आमची सुद्धा लढाई जी आहे ती अशाच प्रकारच्या आणीबाणी विरुद्ध सुरू असल्यामुळे विशेषतः महाराष्ट्रावर ज्या प्रकारचा अन्याय सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा ज्या प्रकारे अवमान सुरू आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर जो महाराष्ट्राचा रोज अपमान करत आहे, महाराष्ट्रातून आमचे उद्योग पळवले जात आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमी काढताय. माझं तर आव्हान आहे या सरकारमधल्या महाराष्ट्र प्रेमींना, आमचं सगळ्यांचं आव्हान आहे की जे जे महाराष्ट्र प्रेमी या सरकारमध्ये आहेत त्यांनी सुद्धा ह्या मोर्चात सहभागी होऊन आपल्या महाराष्ट्रावरील निष्ठा ह्या दाखवल्या पाहिजे, प्रकट केल्या पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा उद्या बुलंद आवाज दिसणार आहे. कोणालाही हे मान्य नाही की या महाराष्ट्रात राजभवनात बसून घटनात्मक पदावरील व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करावा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करावा, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने डॉक्टर आंबेडकरांचा अपमान करावा, त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करावी हे महाराष्ट्र सहन करणार. कारण हे तिघेही महान पुरुष महापुरुष हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांचं महाराष्ट्राच्या मातीशी नाता, नंतर ते विश्वाचे झाले, जगाचे झाले, पण महाराष्ट्राचा जो आत्मा आहे हा आत्मा म्हणजेच हे 3 प्रमुख नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अपमान कसा सहन करेल महाराष्ट्र. 4 लाख कोटीचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले गेल्या 2 महिन्यातलं हे सगळं प्रकरण. 2.5 लाख लोकांना रोजगार या महाराष्ट्रात मिळाला असता तो गुजरात निवडणुकीमुळे हिरावून घेतला गेला. कर्नाटकमध्ये 20-25 लाख मराठी बांधवांवरती अत्याचार सुरू आणि पुन्हा महाराष्ट्रावरती गावा महाराष्ट्रांच्या गावावरती अधिकार सांगण्याचा एक प्रकार मुख्यमंत्री तिकडले बोंबई निघले. या सगळ्याच्या विरोधात जर महाराष्ट्रप्रेमी एकवटले असतील, जाब विचारणार असतील, तर त्याला अडथळे आणण्याचा प्रश्नच येत नाही. उद्याच्या मोर्चाविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्सुकता, राज्यभरातून लोक येत, गावागावातून लोक येत, कारण हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, त्याच्याविषयी कोणत्या प्रकारची तडजोड केली जाणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अशा प्रकारचा मोर्चा निघत होता. मग दिल्लीला निघत होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघत होते, त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारा उद्याचा मोर्चा असेल. आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, हे सगळे या मोर्चात सहभागी. माझ्या विरुद्ध मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या मोर्चाला अपशकून करण्यासाठी झालं. भारतीय जनता पक्षाला वैफल्य आलेलं आहे, फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, विफलता, वैफल्यग्रस्त, त्यातून हे सगळे असे प्रकार सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते की नाही, आम्ही म्हणतो डॉक्टर आंबेडकर हे या महाराष्ट्राचे सुपुत्र,
या देशात ते मध्य प्रदेशला जन्माला आले आहेत, ते अजून कुठल्या देशात जन्माला आलेत नाही, ते आधी महाराष्ट्राचे आहे आणि मग ते विश्वाचे विश्वरत्न झालेले आहे। घटनाकार म्हणून, महान एक विभूती म्हणून त्यांची संपूर्ण जडणघडण या महाराष्ट्रात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृभाषा मराठी, ते सुपुत्र आहेत। चैत्यभूमी सुद्धा शेवटी महाराष्ट्रातच निर्माण झाली, कारण ही त्यांची भूमी आहे, त्यांचं नातं या मातीशी आहे। आज संपूर्ण जग जरी त्यांना मानत असलं, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, बरं का, ही या मातीची जडणघडण। आणि तुम्ही त्यांच्याविषयी आज ज्या प्रकारे भाजपा राजकारण करते, लाज वाटली पाहिजे त्यांना। तुमच्यावरती जे काय संकट आहे, तुम्ही जे काय बदनाम करताय, ते आमच्यावर तुम्ही शेण उडवू नका। तुम्ही एकच उत्तर द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत की नाहीत? आम्ही म्हणतो आहेत, ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, ते देशाचे महान नेते झाले, ते जगातल्या दलितांचं असं स्थान बनले, पण त्यांची मुळं जी आहेत ती या महाराष्ट्राच्या मातीशी। एवढंच मी म्हणतो आहे, अशा महाराष्ट्राच्या सुपुत्राविषयी तुम्ही जे काय राजकारण चालवलं आहे ते थांबवा, नाही तर जनता तुम्हाला रस्त्यावरती जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही। कशा करता माफी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत असं बोलल्याबद्दल जर कोणाला माफी हवी असतील तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांचं संशोधन करावं लागेल, त्यांच्या डोक्यात नक्की कोणते किडे वळवळत आहेत हे पाहावं लागेल। महाराष्ट्राच्या घराघरात डॉक्टर आंबेडकर जन्माला आलेले आहेत, लक्षात घ्या तुम्ही। डॉक्टर आंबेडकर हे या महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनामध्ये आहे। डॉक्टर आंबेडकर हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, त्यांना कळत नाही का या भाजपवाल्यांना? मी म्हणतो ना, फ्रस्ट्रेशन वैफल्य यांना आलेलं आहे। जे सरकार चाललं आहे महाराष्ट्रात ते लवकर कोसळणार आहे, ते बेकायदा सरकार आहे। लोकमताचा पाठिंबा या सरकारने गमावलेला आहे, लोक यांच्या तोंडात शेण घालत आहेत। मग असे काहीतरी उद्योग सुरू करायचे आणि महापुरुषांची बदनामी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करायची, त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांची पुस्तकं माझ्याकडे सर्व आहेत, मी अभ्यासक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे विचार, त्यांचा कायदा, जी भारतीय जनता पक्षाकडे नसतील ती सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत। जर त्यांना काही गरज लागली तर माझ्याकडून घेऊन जावी, मला द्यायची गरज नाही। डॉक्टर आंबेडकरांचा मी जुना अभ्यासक आहे, शालेय जीवनापासून मी त्यांचा अभ्यासक आहे, ते माझं प्रेरणास्थान आहे। ज्या महाराष्ट्राची दोन दैवत आहेत हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनं शिकवलं आहे, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्याविषयी माहिती उधार घ्यायची गरज नाही, तुम्हाला काहीतरी शिकण्याची गरज आहे डॉक्टर आंबेडकरांचे विचार। आनंद आहे, त्यांनी जायला हवं। रोहित पवार आधीच जाऊन आलेले आहेत, आम्ही सुद्धा जाऊ। मंत्र्यांनी जायला पाहिजे, वारंवार जायला पाहिजे। मी असं म्हणत नाही की ह्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे आहेत, मंत्र्यांनी जायला पाहिजे, आमच्या आमदार खासदारांनी जायला पाहिजे, इकडल्या राजकीय पक्षाच्या प्रमुख लोकांनी जायला पाहिजे, आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांनी तर जायलाच हवं। आणि बेळगावात जाऊन त्यांनी सांगायला पाहिजे की सीमा भाग हा महाराष्ट्राचा आहे, आम्ही कायदेशीर लढाई लढू, आम्ही सर्व प्रकारच्या लढाया लढू, पण सीमा भागातील मराठी माणसाला आम्ही न्याय देऊ, हे त्यांनी न डगमगता न भीता भाजपच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगणं गरजेचं आहे। पहा, भारतीय जनता पक्षाच्या डोक्यातून वळवळणारे किडे आहेत, मगाशी मला सांगितलं। वारकरी संप्रदायाविषयी आम्हाला नितांत आदर आहे, अनेक वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोक आमच्याशी चर्चा करतायत, या क्षणी सुद्धा बोलतायत, पण भारतीय जनता पक्षाचा एक गट जो आहे तो हे सगळं उद्योग करत असेल, त्याने करू नये। वारकरी संप्रदायाची याच्यात बदनामी होते। खरं म्हणजे वारकरी संप्रदायानं, म्हणजे भाजप पुरस्कृत असं म्हणतो मी,
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याच्यावरती आतापर्यंत काना वक्तव्य केलं? जी आमची लढाई सुरू आहे, ज्याच्यावरती उद्या सगळ्यात मोठा मोर्चा निघतो या महाराष्ट्रामध्ये, भारतीय जनता पक्षानं आपल्या राज्यपालांचा निषेध केला का? तुम्ही सुषमा अंधारांवरती काय बोलताय? डॉक्टर आंबेडकरांसंदर्भातली वक्तव्य आहेत भाजपची, महात्मा फुल्यांवरची वक्तव्य आहेत भाजपची, त्याच्यावरती तोंडात मूग गळून गप्प बसायचं, तोंडाला क्लूप लावायचं आणि कुठल्या तरी 20-25 वर्षाच्या जुन्या काहीतरी क्लिप्स काढून तुम्ही वातावरण खराब करायचं? काही होणार नाही, मी परत सांगतो, ही फ्रस्ट्रेशन, वैफल्य, आणि त्या वैफल्यातून हे सगळं सुरू आहे आणि याच वैफल्यातून या पक्षाचा अंत होईल असं मला वाटतं। ठाकरे म्हणाले की काल येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांचे चिरफाड करू, म्हणजे कोणाची? ते पण विरोधकच आहेत, ते सत्तेत आहेत का? सत्तेत कोणी नाहीये, आम्ही सगळे महाराष्ट्र प्रेमी म्हणून उतरलेलो आहोत आणि त्यांच्या पक्षाचं नाव गावात महाराष्ट्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी। सगळे मतभेद विसरून महाराष्ट्र द्रोही सरकार, बेकायदा सरकार, बेईमान सरकार, घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये उभं राहणं गरजेचं आहे। सुन जाओ बोला, कल आपका जो मोर्चा होने जा रहा है उसके बारे में थोड़ा सा बताइए। देखिए, कल का जो मोर्चा है वो सिर्फ मोर्चा नहीं है, महामोर्चा है। जब ये महाराष्ट्र बंद रहा था तब इस प्रकार के मोर्चे दिल्ली से महाराष्ट्र तक निकलते थे और पूरा मराठा जाग उठा था महाराष्ट्र के अपमान के विरोध में। कल इसी प्रकार का मोर्चा निकलेगा फिर एक बार 50 साल के बाद, जिस प्रकार से महाराष्ट्र के ऊपर अन्याय, अत्याचार हो रहा है, अपमान हो रहा है, छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में महाराष्ट्र के राज्यपाल, महाराष्ट्र के मंत्री, भाजप के प्रवक्ता जिस प्रकार से अभद्र टिप्पणी कर रहे हैं, क्या ये महाराष्ट्र सहन कर सकता है? प्रधानमंत्री मोदी जी छत्रपति शिवाजी महाराज के गुण गाते हैं, राजनीति करते हैं और उनके लोग नीचे बैठकर महाराष्ट्र में छत्रपति जी का अपमान करते हैं, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अपमान करते हैं, ज्योतिबा फुले का अपमान करते हैं, इसके खिलाफ ये मोर्चा है। जिस तरह से महाराष्ट्र से बड़े बड़े उद्योग यहाँ से निकालकर खींचकर दूसरे राज्यों में लेकर जा रहे हैं, महाराष्ट्र का युवा बेरोजगार हो रहा है, उसके खिलाफ ये महामोर्चा है। जिस प्रकार से कर्नाटक के मुख्यमंत्री हमारे सीमा विवाद में महाराष्ट्र के बारे में जिस भाषा का इस्तेमाल कर रहे हैं, उसके खिलाफ ये मोर्चा है और ये महाराष्ट्र के अपमान के खिलाफ मोर्चा है। ध्यान दीजिए। तर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते, उद्या महामोर्चा आहे आणि या महामोर्चाची नेमकी दिशा काय असणार, महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडतायत, या घटनांवरती भाष्य करण्यासाठी खरं तर हा महामोर्चा आहे, जनहितासाठी हा मोर्चा काढतोय, वेगवेगळ्या प्रश्नांवरती उत्तर मिळवण्यासाठी आपण हा मोर्चा काढतोय असं संजय राऊत यांनी म्हटलं।